मी काही अधिकृत वेळ घेऊ इच्छित नाही, पण आम्ही आणि त्यांच्या सरकारांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही फाशीमध्ये द्या आणि तुमच्या या फेसला पूर्ण ताकदीनं आम्हा लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खात्री या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो निकाल आम्ही घेतला आहे. 5 वर्षाच्या पूर्वी एका डॉक्टरला आम्ही निवडून दिलं, 20 वर्ष सांगितलं निवडायला. मला असं वाटतं साधा माणूस शब्दाला किंमत दिली, लोकांना पाठिंबा दिली, लोकांची साथ सोडणार नाही. इथं भाषण केलं काही झालं तर बाबासाहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला वैशिष्ट्य जाऊन बसला. असं कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये आणि हे काम तुम्ही करा, हे काम तुम्ही करा आणि या चरणाच्या फाशीची शक्ती या अकोल्याच्या विकासाच्या जनतेच्या तुमच्या चरणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचं राजकारण या चरणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदल याचा राहणार नाही हाच विश्वास आज या ठिकाणी देतो.